मराठी ब्लॉग शीतलवर तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट लाडू रेसिपी. ड्रायफ्रूट लाडूसाठी खूप चांगली असते हे सगळ्यांनाच माहिती असेल. तर तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर ब्लॉग पूर्ण बघावा लागेल. तर चला फ्रेंड्स, वेळ न घालवता लगेच आपण वळूया रेसिपीकडे. तर फ्रेंड्स, इथं घेतलेत आपण ड्रायफ्रूट, काजू, बदाम, अक्रोड आणि खोबरा. मी बारीक बारीक स्लाइस केलेला आहे आणि तूप घेतले. आता आपण कढईमध्ये तूप घालू आणि ते थोडंसं गरम होऊ देऊ आणि त्याच्यात सगळे ड्रायफ्रूट टाकून घेऊ आणि 5 मिनटं त्याला चांगलं हलवून घेऊ. जास्त ड्रायफ्रूट तुपामध्ये हलवू नका, कारण ते जळतील आणि मग त्याचे लाडू चांगले नाही लागणार. तर ड्रायफ्रूट आपण हलवून घेतले, आता आपण ते काढून घेऊ. आणि आता खोबरा किसलेला आपण टाकला आहे, तोही थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आणि आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात ड्रायफ्रूट आणि खोबरा. तर बघू शकता मी खोबरं काढलंय आणि तसंच ड्रायफ्रूटही काढून घ्यायची. आणि आता कप साखर आणि 1/2 कप पाणी टाकलंय. तर आता त्याचा पाक बनवलाय आणि आता आपण त्या मिश्रणामध्ये पाक टाकून घेऊयात आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिक्स करायचे. हात नाही लावायचा आहे कारण आपला पाक सध्या गरम आहे. आता आपलं मिश्रण थंड झाले म्हणून आपण हाताने ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि आता लाडूसाठी आपलं मिश्रण परफेक्ट झालंय, तुम्ही बघू शकता. तुम्ही लाडूला कोणताही आकार देऊ शकता. तर मी अशा पद्धतीने लाडू बनवते. लहान बाळांसाठी खूप पौष्टिक लाडू आहेत हे आणि प्रेग्नेंट महिलांसाठी सुद्धा. माझ्या आईने माझ्यासाठी हे लाडू बनवलेत. बनवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, लवकर होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे लाडू कसे झाले ते. ही ड्रायफ्रूट लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबायलाही विसरू नका. म्हणजेच मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल आणि तुम्ही सगळ्यात पहिले माझा व्हिडिओ पाहू शकाल. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.